नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेड येथे घडलेल्या हृदय हेलावून टाकणारी माणुसकीला काळीमा फासवणारी अमानवीय घटना घडवणाऱ्या त्या नरधामाच्या बाबतीत कायद्यात बदल करून भर चौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर भाई पुरुषोत्तम केशरावजी थोंडगे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन अशी मागणी केली या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना ते म्हणाले ही बातमी करतात ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी माजी व खासदार व आमदार भाई केशवरावजी धोंडगे हे वयाच्या शंभरव्या वर्षी नांदेड येथे दवाखान्यात जाऊन त्या चिमुकलीला भेट दिली तेथील परिस्थिती पाहून भाई धोंडगे यांचे आसरू अनावर झाले मुलीच्या कुटुंबांचे सातवन केले तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला या घटनेबाबत पत्रकारांशी संवाद साधताना प्राध्यापक पुरुषोत्तम धोंडगे यांना सुद्धा आसरू अनावर झाले त्या पीडित मुलीच्या संपूर्ण शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारत असून तिची घरची परिस्थिती अत्यंत बिखट व शेतकरी असल्यामुळे तिच्या कुटुंबांना सहानुभूती दाखवणे गरजेचे आहे पण सामाजिक बांधिलकी म्हणून त्या परिवाराला झालेल्या अपघातातून त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे म्हणून आम्ही त्यांच्या परिवारातील एका व्यक्तीला श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी तालुका कंधार अंतर्गत श्री शिवाजी विद्यालय सोनखेड येथे नोकरीवर घेऊ सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करणार आहेत असे पत्रकार परिषदेमध्ये प्राध्यापक पुरुषोत्तम धोंडगे यांनी म्हटले भविष्यात अशी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून पुनश्च एकदा शासनाला माझी विनंती आहे की अशा नर्धमाला तात्काळ भर चौकात फाशी देण्याचा कायदा करून अशा घटनांना आळा घालण्याचे काम करावे अशी विनंती पण यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केली गोष्टीनं होऊ शकतं त्या ज्या लेकराला सरळ बोलता येत नाही कुठली गोष्ट करता येत नाही अशा लेकराच्या बाबतीत असा प्रकार एवढा वाईट प्रकार घडत असेल तर याच्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करणं त्याचा अधिकार करणं आणि कुठं ना कुठं समाज प्रमोदन करून या या याच्या विरोधामध्ये आमचं हेच म्हणणं आहे मी त्यावेळेस त्याच्या वडिलाला ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस माझ्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी येत होतं ते सुद्धा रडत होते मी सुद्धा रडत होतो मी काकालाही फोन केला म्हणून काका खरंच सांगतो मला सनस होत नाही काका म्हणलं नुसता या लेकराला आपण पाठिंबा देऊन किंवा आपण सहानुभूती दाखवून हे प्रश्न सुटणार नाहीत आपण समाजाची बांधिलकी आहे आपल्याला या समाजाचं देणं आहे आणि कोणी ना कोणी पुढाकार घेणं करायचं त्या लेकराची पूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही आमच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के करणार पण प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक गोष्ट देऊ शकत नाही म्हणून त्याच कुटुंबाला आदरणीय भाई केशरावजी धोणगे साहेब आणि गुरुनाथरावजी साहेबांनी सांगितलं की त्या कुटुंबाला आपण प्रत्येक वेळेस काही मानधन देण्यापेक्षा त्या कुटुंबातलाच माणूस आपण त्याला करता करू किंवा त्याला कायमस्वरूपी त्याला उत्पन्नाचं साधन आपण त्या ठिकाणी करू म्हणून श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या वतीनंजी साहेबांच्या सांगण्यावरून श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत त्यांच्या घरातील त्यानं जे योग्य उमेदवार देतील त्यांना आम्ही नोकरी त्या ठिकाणी देऊन सामा सामाजिक बांधील की त्या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून आम्ही करतो या याच्यामध्ये आम्हाला खूप वाईट यातना ह्या गोष्टीच्या होतात की जर असा प्रकार एवढ्या जवळ आपल्या सोनखेडसारख्या ठिकाणी जिथं एवढ्या नांदेडच्या जवळ असलेलं शैक्षणिक दृष्टिकोनातून सगळ्या बा बाजारपेठेच्या दृष्टीकोना सगळ्या गोष्टी असताना आपल्या विकृती वाढते या विकृतीचा समाजातल्या प्रत्येक घटकाने समोर येऊन विरोध केला पाहिजे अशा जे पीडित आहेत जे, जे दुबळे आहेत ज्या ज्या परिवारावर असा अन्याय झालेला आहे त्या पूर्ण परिवाराला ताकद द्यायचं काम सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या सर्वांचा आहे प्रत्येकाचा आहे आणि प्रत्येकानं अशा ठिकाणी समोर येऊन त्यांना आधार द्यायचं काम त्यांच्या पाठीमागे खंबीर उभा टाकायचं काम हे आपण सर्वांनी केलं पाहिजे असं मी आव्हान माझ्या दोन्ही तालुक्यातल्या लोकांना या, या जिल्ह्यातल्या लोकांना पदाधिकाऱ्यांना नेत्यांना सगळ्यांना करतो कारण